जी बातमी यवतमाळ मधून आहे। गांजांची तस्करी करताना पांढरकवडा येथून एका युवकाला अटक करण्यात आली आहे। राजकुमार कांबळे असं अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे। यवतमाळातील पांढरकवडा येथे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गांजा तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत आहे। गांजा तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे। अशातच पांढरकवडा येथील शास्त्री नगर मध्ये राहणाऱ्या राजकुमार कांबळे याच्या घरी गांजाची साठवणूक करून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी कांबळे याच्या घरावर धाड टाकत 6 किलो गांजा जप्त केलाय। सोबतच गांजाची तस्करी करणाऱ्या राजकुमारला देखील अटक केली आहे। गांजा तस्करी प्रकरणात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं पांढरकवडा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। माहिती मिळाली की राजकुमार कांबळे हा त्याच्या घरी गांजाची लोकांना विक्री करत आहे अशी माहिती मिळाली। त्याच्यामुळे माहितीची खात्री केली, माहिती खरी होती। माहितीनुसार मान्य वरिष्ठांना सदरबाबत माहिती देण्यात आली, साहेबांची परवानगी घेतली आणि पंच म्हणून महसूलचे कर्मचारी तसेच वजन मापेवाले यांना सर्वांना पत्रावरून बोलून पुढील गांजा संबंधाने गांजा कारवाई म्हणून 10 सत्राचे आयोजन केले। नियोजन करून त्यांच्या घरी गेलो असता त्यांच्याकडे राजकुमार गावबा कांबळे हा घरी मिळून आला। त्यांच्याकडे जवळपास 6.5 किलो गांजा, 6 किलो 400 ग्राम पेक्षा जास्त गांजा, त्याच्या गांजाच्या पुड्या तयार करण्याचे छोट्या छोट्या 5-5 गांजा पुड्या तयार करण्याचे साहित्य, त्या पुड्यांचे साहित्य कॅटलॉग आणि वजन काटा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा साहित्य मिळाले। सर्व पंचासमोक्ष सर्व शासकीय अधिकाऱ्यांसमोक्ष जप्त करून त्याला सर्व आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलिसांना आणलं। त्याचे रावबा राजकुमार कांबळे यांच्या विरुद्ध NDPS ऍक्ट कलम 20 अन्वय कारवाई करण्यात येत आहे। सदर कारवाईमध्ये पोलिसांचे PSI भंगारे चव्हाण आणि DPO साहेब ते सुद्धा सहभागी झाले होते। तहसीलचे नायब तहसीलदार शेख यांना कॅरेक्टर ऑफिसर म्हणून सादर करण्यात आलेले होते। आतापर्यंत पांढरकवड्यामध्ये जी माहिती मिळाली त्याच्यानुसार ही सर्वात मोठी यवतमाळात आता गांजा तस्करी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। पोलीस या घटनेचा संपूर्ण शोध घेत आहेत।